आणि बीडच्या नांदूर घाटमध्ये इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनात नियमांचं उल्लंघन केल्यामुळे आयोजक सुमंत धस यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेलाय. काल मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी नांदूर घाटमध्ये इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्याला तुफान गर्दी झाली. कोविडचे सगळे नियम इथे मोडण्यात आले म्हणून प्रशासनानं कालच्या सोहळ्याचे आयोजक मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्यावर जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी 188 प्रमाणे केज पोलिसात गुन्हा नोंदवलाय. सोबतच कोरोना काळात गर्दी जमवल्या संदर्भात गुन्ह्याची नोंद झाली आहे. दोन वर्षापूर्वी बोकड्या नागावर घेत होते लोक, आता बोकड 650 कमी करा. माहिती देतात आपले प्रतिनिधी गोविंद शेळके. गोविंद, किती मोठ्या प्रमाणात इथे गर्दी जमा झाली होती आणि काय कारवाई आता केली जाते? ज्ञानदा, किमान 1000 तरी लोक असतील किंवा त्यापेक्षा जास्त लोक असल्याची नोंद पोलीस प्रशासनाकडे आहे. आणि आपण हे अगदी स्पष्ट पाहू शकतो की आपल्याकडचे व्हिज्युअल्स आहेत ज्यामध्ये दिसत आहेत की लोक मोठ्या प्रमाणामध्ये, विशेष म्हणजे कुठल्याही स्वरूपाचं सोशल डिस्टन्सिंग नाही, सोबत मास्क कुणीही घातलेलं नाही आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. या सोहळ्यासंदर्भामध्ये सुमन धस जे मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्यावरती केज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. मात्र हे सगळं बघितल्यानंतर पुन्हा दुसरा प्रश्न असाच उपस्थित होतो की ही सुद्धा कारवाई सिलेक्टिव्ह आहे का? कारण याच प्रमाणची किंवा यापेक्षा कमी अधिक गर्दी ही बीडमध्ये चालू असलेल्या वेगवेगळ्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रचार सभांना होतीये. त्यामुळे आता जरी इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनासंदर्भामध्ये गुन्हा दाखल झाला असला तरी हाच प्रश्न पुन्हा एकदा सुमन धस यांनी सुद्धा उपस्थित केला, ज्यांच्यावरती आता गुन्हा दाखल झालाय. ते म्हणतायत की जर प्रचार सभांना गर्दी होते तर मग आमच्या धार्मिक कार्यक्रमांना का नाही? तर स्वाभाविक आहे की पोलीस प्रशासनाला याची सुद्धा आता यापुढे दक्षता घ्यावी लागेल की ही कारवाई सिलेक्टिव्ह न करता जर गर्दी होत असेल तर त्या ठिकाणी कारवाई करणं गरजेचं आहे. ज्ञानदा, गोविंद, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.